अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथील पांजरुपळ येथे शेकडो गोवंश व भटक्या जनावरांना लंपी स्किन आजारावरती प्रतिबंधात्मक औषध मात्रा गांधी यांच्या हस्ते देण्यात आली। या सामाजिक उपक्रमाचे आयोजन दावीद बाबा भक्त मंडळ समडोळी या संस्थेचे पदाधिकारी देशभूषण पाटील, चेतन पाटील, संदीप सुतार, प्रथमेश चव्हाण, अनिकेत पाटील यांनी केले होते। या प्रसंगी पांजरपळ संस्थेचे डॉक्टर राजेंद्र बागल, डॉक्टर ए पी कोटगिरे यांनी विशेष सहकार्य केले। या उपक्रमाच्या वेळी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, दीपक शिरोळे, रवी पाटील, सुनील दावणे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।